राज्याचे नेते माजी महसूल मंत्री आदरणीय आमदार बाळासाहेब थोरसे या निमित्तानं ज्यांचा सहस्रचंद्र दर्शन सोहळा हा संपन्न होतो आहे, ते ज्येष्ठ नेते आणि सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय कॉम्रेड अण्णासाहेब पाटील थोरात, कम्युनिस्ट पार्टीचे राष्ट्रीय सचिव आमचे मित्र कॉम्रेड भालचंद्र कांगोजी, कम्युनिस्ट पार्टीचे राज्याचे सचिव आमचे जुने सहकारी कॉम्रेड सुभाषजी लांडे, या तालुक्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय माजी आमदार भानुदासजी मुरकुटे साहेब, नाशिक पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार आमचे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर सुधीरजी तांबे साहेब, माजी आमदार भाऊसाहेबजी कांबळे, व्यासपीठावरील उपस्थित अहमदनगर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आमचे मार्गदर्शक अरुण पाटील कडू, सर्व मान्यवर करणदादा ससाणे आणि आमच्या काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी गायकवाडताई आणि सर्व उपस्थित भावांनो आणि भगिनींनी, खरं तर कॉम्रेड अण्णासाहेब थोरात सारख्या अनेक लढवय्या नेत्यांनी आदरणीय बाबूजींच्या कॉम्रेड माधवराव गायकवाडांच्या नेतृत्वाखाली त्या राज्यामध्ये खंडकऱ्यांची चळवळ उभी केली आणि मला वाटतं 1952 ते जवळपास 2012 60 वर्षाच्या प्रदीर्घ काळामध्ये कॉम्रेड माधवराव गायकवाडांनी या चळवळीचं नेतृत्व केलं आणि येथील शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला. खऱ्या अर्थानं ही चळवळ शिखरापर्यंत पोहोचवली. सुदैवाने ज्यांना मुळात साम्यवादाचंच बाळ कोडू मिळालं असे आपले नेते आदरणीय बाळासाहेब थोरात त्यांना सरकारमध्ये 8 वर्षापेक्षा दीर्घकाळ महसूल मंत्री म्हणून काम करायची संधी मिळाली आणि त्यांच्याच काळात खरं तर या शिखराला कळस घातला गेला. खंडकऱ्यांना शेत जमिनीचं प्रत्यक्ष वाटप करण्याचं एक ऐतिहासिक काम साहेबांच्या हातून घडलं. मला वाटतं आदरणीय साहेबांना मी गेल्या 4-5 वर्षापासून त्यांचा धाकटा सहकारी म्हणून जवळून बघतो आहे. मला वाटतं आमचे कॉम्रेड दिसले की कोणीतरी म्हणालं की लोकांनी प्रश्न विचारला थोरात साहेबांना पुरस्काराचं काय म्हणाला. मला वाटतं ज्यांना इतिहास माहीत नसतो त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देण्याच्या भानगडीत आपण कधी पडू नये. हा जिल्हाच कधी काळी महाराष्ट्राचा केरळ होता. स्वर्गीय अण्णासाहेब शिंदे असतील, स्वातंत्र्य सेनानी स्वर्गीय भाऊसाहेब थोरात असतील, मला वाटतं या मंडळीने या जिल्ह्यामध्ये हा साम्यवादी विचार घराघरात रुजवला. मी ज्या निवासातून आलो मला असं वाटतं मुरकुडे साहेब आमचा नेवासा शेवगाव मतदारसंघ विधान मंडळामध्ये कम्युनिस्ट पार्टीचं प्रतिनिधित्व करणारा शेवटचा मतदारसंघ होता. आम्ही कॉम्रेड वकीलदार लंगे साहेबांच्या बरोबर असतील किंवा आमचे शेवगावचे लांडे पाटील असतील आजपटराव पाटील तेव्हापासून ही चळवळ बघतो आहोत. आणि असं एकही घर नसेल का त्या घरातील माणसानं या चळवळीचा विचार ऐकला नसेल. मला वाटतं सर्वात दीर्घकाळ कॉम्रेड अमरशेट असतील, गवानकर असतील, या मंडळीची गाणी सर्वात जास्त अण्णाभाऊ साठेसह या जिल्ह्यात घुमली आणि दुमदुमली. मला भाग्य लाभलं कॉम्रेड गोविंदराव पानसरे बाबांच्या नेतृत्वाखाली कॉम्रेड कांगो असतील, अरुण पाटील कडू असतील या सर्व मित्रांच्या बरोबर काम करण्याचं. साहेब आम्ही महाराष्ट्रामध्ये अण्णाभाऊंच्या नावाने 10 संमेलनं घेतली. अजूनही ह्या विचाराला मानणारे आणि या विचारासाठी जीवाची पुरवणी करणारे लाखो माणसं समाजामध्ये आहेत. आज
त्या विचारांचा वारसा सांगणाऱ्या कॉम्रेड माधवराव गायकवाड बहुउद्देशीय संस्थेनं मला वाटतं अत्यंत योग्य माणसाला, अत्यंत योग्य नेत्याला, की ज्याने हा विचार आपल्या संपूर्ण कार्यकाळामध्ये आपल्या कृतीतून रुजवण्याचा प्रयत्न केला. मी साहेबांचा धर्मही पाहिला. साहेब श्रद्धाळू आहे. श्रद्धाळूंची म्हण ही विज्ञानवादी कशी होती यासाठी त्यांचा वारकरी धर्म प्रत्येक भाषणातून सांगताना मी त्यांना ऐकत आलो. आज जे काही इथं विपरीत उभं राहू पाहत आहे धर्माच्या नावानं, जे काही विपरीत इथे माणसामध्ये भेदाभेद अमंगल करण्यासाठी उभं राहत आहे, मला वाटतं त्याला तोंड देण्याचं सामर्थ्य बाळासाहेब थोरातांच्या विचारानं, राजकीय विचारानं आम्हाला सतत मिळतं आहे. आज या पुरस्काराबद्दल, जीवन गौरवाबद्दल त्यांचं अभिनंदन करत असताना आणि पितृतुल्य कॉम्रेड अण्णासाहेब थोरातांना त्यांच्या सहजच्या चंद्रदर्शनाबद्दल त्यांना अभिवादन करत असताना मला वाटतं आपण सर्वजण याबद्दल स्वतःला, मी स्वतःला धन्य मानतो. मी पुन्हा एकवार या मतदारसंघाच्या वतीनं या उभयतांचं अंतःकरणापासून अभिनंदन करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद. मी एकच विनंती करतो